ये लगा था विठल 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 जिथे नामचिंतन चालते तिथे काळच काय चालत वा आहेत तुम्ही जागेवर. तस मी होतो जागेवर पण आता काय करायचं. आता तुम्ही वेगळ्या स्थितीत आहात. म्हणत असेल 12 वाजले. आता मलाही वाटतं तुमचं दुःख दिसायला लागलं. परंतु नावेला जे आताशी पहिलं चरण झालंय विठ्ठल 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 चिंतन चालू आहे. नाम चिंतन चालू आहे. तिथं काळाला यायचा अधिकार नाही. तो परवानगी करतो देवाजवळ, परवानगी करतो देवाला, विनवणी करतो देवाला, विनंती करतो देवा अरे मग माझा अधिकार कुठे. म्हणले आता इथं मंडपा जेवढे आहेत त्यांच्याजवळ त्यांच्याकडे बघायचं नाही. आता मंडपाच्या बाहेर आमचे कॅमेरामॅन मंडपाच्या आत येत बरं का. तुम्ही आत येत काय काळजी करू नका. म्हणजे मंडपाच्या बाहेर आहेत ना तिकडे जायला तुला काही अधिकार नाही. तिकडे तुला फुल अधिकार आहे. मग आता तुम्ही समजून जावा. त्याच्या मंडपात राहायचं का मंडपाच्या बाहेर. तुम्ही म्हणाल ह्या मंडपात नाही. हा मंडप महत्वाचा. कोण गेलं ते. हा हा मंडप महत्वाचा आहे. परमार्थात सुद्धा काही बाबी सांगितल्यात. हा जर ह्या मंडपाच्या खाली हे तर सावलीसाठी हे आपल्या सोयीनुसार केले. पण ही महत्वाची सावली आहे ना. या मंडपाखाली तुम्ही बसा महाराज. कुठल्याही प्रकारचं बाधक होणार नाही. आज बरेच जण तयार दिसतात. मला वाटतं माळा घालायला बरेच हसतात. आणि त्यांना माहिती आहे आपलं आता काय खरं. आणि ते होईल मला वाटतं आज तरी होईल. आता कुठवर राहायचं. या सावलीत कुठे बसेल. लागू जाण जरा ऊन तुम्हाला. हे आपल्या सोयीसाठी केलं. पण भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं म्हटलं आणि त्याच्या सावलीत राहायचं म्हटलं तर हे पाहिजे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बाधक नाही. कुठल्याही प्रकारची अडचण नाही महाराज. नरदेह दुर्लभ जाना बहुता जन्मांते जोडी लागली हाती. फार मुश्किलनी हा नरदेह प्राप्त झालेला आहे. जोडी लाग मनुष्य देहरूपी जोड प्राप्त झाले महाराज. हा मोठ्या मुश्किलने का प्राप्त झाली. कशासाठी झाली. मग काय करावं लागेल अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मनुष्य देव मनुष्य मनुष्य देहाईसा ठाव धरी पांडुरंगी भाव. फार सुंदर आवाज आहे आमचे जालिंदर महाराज आडे. हे द्रौपदी वरती घ्या पाहिलं. तुझा आवाज आहे सुंदर असा. फार सुंदर. भगवान परमात्मा कोणाला तरी देणगी देतो. ध्यानात ठेवा ही वाणी आवाज आहे.
काही लोकांना साधना करायची गरज नाही. भगवान परमात्मा फुकट आणि सहज गत्या देतो. त्यांना आवाज फार सुंदर दिलाय. मी तर कधी आवाज बसल्याला बघितलं नाही. बरं किती वरती गा ही फुकट दिलेली देणगी आहे ना. याला काय कष्ट लागले गाव हा असं क्वचित असत. जसं आमचे तेजेश महाराज फार सुंदर लहान वयामध्ये सुद्धा ई टी व्हीला तिन्ही राऊंडला प्रथम क्रमांक मारलेले. काय जादू आहे पोटामध्ये. टाळ्या वाजव. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज असल्यानंतर फळ सुद्धा शुद्धच येणार, गोड येणार, रसाळ येणार महाराज. आणि शुद्ध बीज नसेल तर जस बीज तस फळ. साधं म्हटलं तरी आता आपण सगळे शेतकरी आपण बी कुठं फिरतो खाडकवो ना. हा खुशाल हा मानताय खाडकवरच फिरतो ना आपण. मग कुठ पाकिट. हा मातीत. धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता प्रमाण सुद्धा गोड चाललेत. फार आनंद सोहळा चाललाय. पण काय नाविलाज आहे. तुम्ही ना थोडं लवकर येत जावा. आता नियमच बदलून टाका. नऊचं कीर्तन असलं का आठला तयारीत राहिलं सातलाच आपण चालू द्या ना. आपण दोन तीन तासही करू तुमच्या आनंदासाठी. पण असे जर गायक वादक असतील तर हा सोहळा कधीतरी भेटतो आपल्याला. कारण गावाला परिस्थिती फार बिकट आहे. कधी गायक भेटत नाही, कधी वादक भेटत नाही. कारण मला काही ठिकाणी अनुभव आलेले. आता सांगितलं तर बराच वेळ जाईल त्याच्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल नाहीतर तुम्ही म्हणाल मग कुठं तिकडं चालले सांगायला. मनुष्य देहाई साठाव धरी पांडुरंगी भाव. मनुष्य देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला महाराज. ठाव म्हणजे प्राप्त होणे. काय झालं मनुष्य देह प्राप्त झाला. जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात, तुम्ही आम्ही नाही. पुढे काय करायचं मग. मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. फुकट मिळालेला आहे. मोठ्या मुश्किलने मिळालेला आहे. तरी पांडुरंगी भाव. अहो खूप काही सांगण्यासारखे, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. 10 मिनिटातच सांगू आपण. धरी पांडुरंगी भाव हो. भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ भाव धारण करा. का सांगतो तुम्हाला. भगवान परमात्म्याच्या प्रेमा संबंधीची पहिली अवस्था म्हणजेच भाव. विठ्ठल विठ्ठल परत एकदा नाही का. भगवान परमात्म्याच्या प्रेमा संबंधीची पहिली अवस्था म्हणजे भाव. आणि प्रेमाचं शेवटचं टोक म्हणजे भक्ती. फार महत्वाचे मुद्दे आहेत महाराज. फार चांगलं ऐकण्यासारखं होतं, परंतु नाविला जे तुमच्या भाग्यात नाही म्हणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही सुद्धा प्रेम करतो महाराज. पण आपलं तुमचं आमचं वरवरचं प्रेम. आता आपण इथं सगळे वारकरी आहेत, सगळे धारा. हा आपणही प्रेम करतो एकमेकावर. आपण आल्यानंतर गळा मिठी मारतो. पण अंतकरणातलं प्रेम आहे का हो. अंतकरणाने आपण मिठी मारतो का. काहीतरी थोडं असतच. हा मारतो आपण, भाव दाखवतो. परंतु फक्त भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ भाव व्यक्त करा.
देवावरती प्रेम करा महाराज, मग ते देवाच्या जवळ व्हायला जात प्रमाण आहे। प्रेम अमृताची धारा, प्रेम अमृताची धारा, देवाचा समोर वाहे, देवाचा समोर प्रेम अमृताची धार। भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ प्रेम धारण करा महाराज, काही जीवनामध्ये कमी नाही। परंतु आपली उलटी दशा झाली महाराज, आपण काय करतो, वरवरचं प्रेम करतो, एक अंतकरणातलं प्रेम आणि एक वरवरचं प्रेम महाराज। अंतकरणातलं प्रेम आहे ते भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ समर्पित करा महाराज, आणि वरवरच्या प्रेमाला काही अर्थ नाही। वरवरचं प्रेम आता इथं तरुण पिढी नाही सांगायचं कुणाला, आज करायचं ना उद्या विहिरीत जीव द्यायचा, गाडी खाली जीव द्यायचा, जाळून घ्यायचं, भाषी घ्यायची, याला म्हणतात वरवरचं प्रेम। विठ्ठल विठ्ठल, म्हणून अंतकरणातलं प्रेम करा, देवाजवळ आपला भाव प्रकट करा महाराज। धरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा, येथे सापडला थारा, मनुष्य देहायसा ठाव, धरी पांडुरंगी भाव। एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं त्या भगवान परमात्मा पांडुरंगाचं भजन करायचं, सगळ्यांनी हातवर करा का, आता हातवर करायला सांगितले, तुम्ही माझ्या का बघता नाही, मला कधी बघितलं नाही, बऱ्याच वेळा आलो नाही तर, आता हातवर करा म्हटले, तुम्ही माझ्या का बघून करता, मी सांगितलं तुम्हाला हातवर करा। विठोबा रघुमाई गोबा रघुमा, विठोबा रघुमा Bye.
जन्मांती जोड़ी लागली हती मनुष्य देहायसा ठाव धरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा इथे सापडला थारा अनेक जन्म फिरून फिरून आपण आपल्याला हा मनुष्य देहरूपी साठा लाभलेला आहे महाराज आणि इथंच आपल्याला आता थारा मिळालेला आहे की भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचं साधन या ठिकाणी प्राप्त झाले महाराज बहू केला फेरा इथे सापडला थारा तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभते शहाणे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे Yeah.
मात्र आहे हरे पांडू रंगी भाव हरे पांडू रंगी भाव हरे पांडू रंगी भाव सत्य हाय सदा तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे मनुष्य देहायसा ठाव धरी पांडुरंगी भाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज तुम्ही